नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनल वरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचं हे लेक्चर अतिशय महत्वाचं आहे सगळ्या एक्झाम्स मध्ये हा आयोगाचा फे, फेवरेट टॉपिक आहे आणि तो म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण ओके तर याच्यावरती प्रत्येक एक्झाम मध्ये एक ना एक प्रश्न येतच असतो आतापर्यंत यावर्षी ज्या ज्या एक्झाम झाल्या त्यामध्ये सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे महत्वाचा टॉपिक आहे हा व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन बघा ओके okay? तर वेन वायगलता लेक्चरची सुरुवात करूया तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे हे पंधरा फेब्रुवारी दोन हजार साली ह्याची घोषणा करण्यात आली ह्याची घोषणा कुणी केली तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली होती आणि या कमिटीच्या शिफारशीनुसार या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची घोषणा करण्यात आली तर पंधरा फेब्रुवारी दोन हजार साली आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली ही शिफारस करण्यात आली आहे ओके याचा उद्देश काय आहे किंवा याचं जे घोषवाक्य होतं ते म्हणजे हम दो हमारे दो ओके म्हणजे दोन मुले या तत्वांचा पुरस्कार करणे किंवा याला प्रोत्साहन देणे कारण दोन हजार शेचाळीस पर्यंत आपलं ध्येय आहे की आपली लोकसंख्या स्थिर करणे किंवा लोकसंख्येची वाढ जी आहे याचा ग्रोथ रेट जो आहे आणि लोकसंख्या जी आहे ही स्टेबल बनवणे ओके तर हा प्रश्न येऊन गेलेला आत्ताच्या एक्झाम्समध्ये की <coughs> सॉरी कुठल्या वर्षापर्यंत या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार नुसार आपण लोकसंख्या स्थिर करणार आहे तर त्याचा आन्सर होतं दोन हजार शेचाळीस ओके आता आपण काही याचे जे धोरण आहेत किंवा याचे जे उद्देश आहेत ते बघूत तर लोकसंख्या आपल्याला दोन हजार शेचाळीस पर्यंत स्थिर करायचीच आहे ओके आणि त्याच्यासाठी म्हणून बरेच आपले उद्देश किंवा उल्लेख खाली करण्यात आलेल्या वेगवेगळ्या लक्षणांचा ते म्हणजे दोन मुलांच्या छोट्या कुटुंबात प्रोत्साहन देणे ओके okay? हा महत्वाचा क्वेश्चन आहे एक्झाम मध्ये असं सुद्धा म्हणू शकतात की राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार एका मुलाच्या छोट्या कुटुंबास प्रोत्साहन देणे हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे तर एक नाही तर दोन मुलांच्या छोट्या कुटुंबास प्रोत्साहन देणे ओके okay? त्यानंतर शिशु मृत्यू दर हा तीस पेक्षा कमी आणणे हा महत्वाचा याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे तर शिशुमृत्यू दर जो आहे हा तीस पेक्षा कमी आणणे म्हणजेच प्रति एक हजार शिशूंमाग जो मृत्यू दर आहे हा तीस पेक्षा कमी आणणे ओके माता मृत्यू दर हा शंभरपेक्षा कमी करणे माता मृत्यू दर हा प्रत्येक एक लाख मातांमागे शंभरपेक्षा कमी करणं हा किंवा या पॉइंटचा उल्लेख करण्यात आहे या धोरणांमध्ये ओके त्यानंतर एड्स संबंधीची जी माहिती आहे ही सार्वत्रिक उपलब्ध करून देणे किंवा याचा अवेअरनेस वाढवणे मुलींचे लग्न अठरा वयाच्या आत होऊ न देता ते वीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर करण्यास मान्यता देणे तर यासुद्धा पॉइंटचा उल्लेख या, या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये केलेला आहे त्याच्यामुळे हा महत्वाचा आहे ओके त्यानंतर जे बिलो पॉवर्टी लाईन दॅट दा, इज दारिद्र्य रेषेखालची जे व्यक्ती आहेत तर अशा व्यक्तींद्वारे दोन आपत्त्यांनंतर नसबंदी केल्यास त्यांना आरोग्य विमा उपलब्ध करून देणे ओके आणि त्याचबरोबर प्रजनना प्रजननामध्ये भारतीय चिक चिकित्सा पद्धतीचा वापर करणे ओके तर त्यांना आरोग्य विमा दिला जाईल जर बिलो पॉवर्टी लाईन्स या बीपीएल फॅमिलीजद्वारा जर दोन आपत्त्यांनंतर नसबंदी करण्यात आली तर ओके हा महत्वाचा पॉइंट आहे त्यानंतर ऐंशी टक्के प्रशिक्षित स्टाफचा उपयोग करणे ओके म्हणजे जे नवीन ट्रेनी असतात अशा ट्रेनिंग स्टाफचा वापर न करता प्रसुतीसाठी ऐंशी टक्के प्रसुती तरी ॲटलिस्ट एका प्रशिक्षित किंवा एक्सपिरियन्स्ड स्टाफ मार्फत व्हावी ओके नेक्स्ट पॉइंट होता त्याच्यामध्ये तो म्हणजे बालविवाह प्रतिबंध कायदा आणि जन्मपूर्व निश्चित तंत्रिक हे जे याच्याबद्दल किंवा या बाल बालविवाहाबद्दल आणि हे जे लिंग निरीक्षण ता, तंत्रज्ञान आहे तर यांच्या विरुद्ध असं कठोर कायदे बनवणं किंवा या कायद्यांचे या कायदे अंमलात आणणं ओके तर हा सुद्धा पॉईंट त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे त्यानंतर सुरक्षित गर्भपात सुविधांमध्ये वाढ करणे ओके आणि आणखीन एक महत्वाचा पॉइंट तो म्हणजे जर एखाद्या स्त्रीनी वयाच्या एकविसाव्या वर्षानंतर लग्न केलं व दुसऱ्या आपत्त्यानंतर गर्भधारणा प्रतिबंध उपायांचा स्वीकार केला तर अशा स्त्रियांचा पुरस्कार करणे ओके म्हणजेच एकवीस वर्षानंतर जर त्या स्त्रीनी लग्न केलं असेल आणि दुसऱ्या आपत्त्यानंतर प्रेग्नन्सी होऊ नये प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी तिने वेगवेगळ्या तत्वांचा स्वीकार केला असेल तर अशा स्त्रीचा पुरस्कार करणे तर हे सगळे पॉइंट या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणमध्ये मेन्शन केले होते आता हे अमलात आणणं सुद्धा गरजेचं होतं तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे अंमलात आणण्यासाठी किंवा याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली ओके आता या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे नेमके स्ट्रक्चर कसं आहे तर याची स्थापना अकरा मे दोन हजार साली करण्यात आली पंतप्रधान ह्याचे जे अध्यक्ष आहेत हे म्हणजे पंतप्रधान त्यानंतर सदस्य कुठले कुठले तर लोकसंख्या विशेषज्ञ त्यानंतर विशे अर्थतज्ञ आणि समाजशास्त्र तर अशा व्यक्ती याचे सदस्य असतील ओके याची पहिली बैठक ही बावीस जुलै दोन हजार साली घेण्यात आली होती आणि याचा उद्देश काय आहे तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरणांची कार्यप्रणाली सुनिश्चित करणे ओके म्हणजे जे, जे अंमलबजावणी आपण म्हणतोय तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरणांची अंमलबजावणी करणे तर हा याचा सरळ सरळ उल्लेख आहे ओके हेच हा जो राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आहे हा याची परत एकदा स्थापना करण्यात आली होती आणि पंतप्रधानांद्वारा एकोणीस मे दोन हजार पाच रोजी हे परत एकदा किंवा याला रिकन्स्ट्रक्ट करण्यात आलं होतं ओके okay? आणि याच्यामध्ये मग राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची जी सदस्य संख्या आहे ही चाळीस निश्चित करण्यात आली होती हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हा एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे तर सदस्य संख्या किती असती किंवा किती निश्चित केलेली आहे तर राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची जी सदस्य संख्या आहे ही चाळीस करण्यात आली आहे हा महत्वाचा पॉईंट होता आता आपण राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची काय काय कामं आहेत किंवा याचं कुठलं मंत्रालय याची कामं बघते तर आरोग्य मंत्रालयाद्वारे याची कामं चालवली जातात ओके तर आरोग्य मंत्रालय हे राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची सगळी कामं चालवत ओके यामध्ये उपाध्यक्षांची नियुक्ती सुद्धा करण्यात येते आणि याचे उपाध्यक्ष जे असतात हे म्हणजे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ओके तर हे याचे उपाध्यक्ष असतात तर हा महत्त्वाचा पॉईंट होता आता आपण राष्ट्रीय लोकसंख्या निधी काय आहे ते बघूयात तर राष्ट्रीय लोकसंख्या निधी हा दोन हजार तीन मध्ये एस्टॅब्लिश करण्यात आला याचे सुद्धा अध्यक्ष पंतप्रधान असतात उपाध्यक्ष केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हे असतात आणि बेसिक फंडिंग किंवा प्राथमिक भांडवल जे होतं हे शंभर कोटी रुपये होतं ओके राष्ट्रीय लोकसंख्या निधी तर राष्ट्रीय लोकसंख्या निधी हा वेगवेगळ्या प्रायव्हेट संस्था चॅरिटी ट्रस्ट उद्योग त्याचबरोबर बिगर सरकारी संघटना तर यांच्या सहकार्यातून हा उभारण्यात आला ओके तर हा महत्वाचा पॉईंट आहे राष्ट्रीय लोकसंख्या निधी हा वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या घटकांनी उभारला तर नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत चॅरिटी ट्रस्ट आहेत इंडस्ट्रीज आहेत तर यांच्या सहकार्याने हा फंड उभारण्यात आला ओके आणि याचा वापर आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरणांमध्ये त्याच्या अंमलबजावणीमध्ये करणार ओके आता आपण भारतीय लोकसंख्येचा जो अंदाजपत्र आहे म्हणजे दोन हजार एक ते दोन हजार सव्वीस पर्यंत आपलं अंदाजपत्र कसं असावं लोकसंख्या आपली कशी असावी किंवा भविष्यातला अंदाज काय आहे तर हा बघू पहिल्यांदा तर राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने लोकसंख्येच्या अंदाजाच्या अभ्यासासाठी म्हणून एक कमिटी स्थापन केली होती किंवा एक गट स्थापन केला होता आणि या गटाने दोन हजार सहा साली एक रिपोर्ट सादर केला आणि तो पुढच्या पंचवीस वर्षांची अंदाज आकडेवारी जाहीर करतोय ओके म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत कसा असेल तर वेगवेगळे अंदाज आहेत ते पुढील प्रमाणे जसं की भारताची लोकसंख्या दोन हजार एक मध्ये एकशे दोन पॉईंट नऊ कोटीवरून दोन हजार सव्वीस पर्यंत ती एकशे चाळीस कोटी होईल ओके हा अंदाज सांगण्यात येतोय हा सुद्धा ही सुद्धा आकडेवारी महत्वाची असती विचारतात एक्झाममध्ये कारण दोन हजार सव्वीस पर्यंत काय होऊ शकतं तर लिंग गुणोत्तर काय असेल त्यानंतर तर घनता काय असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारतात एक्झाममध्ये हे सगळे पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचे आहेत ओके तर दोन हजार सव्वीस पर्यंत जी लोकसंख्या असेल ही एकशे चाळीस कोटी असेल ओके म्हणजेच ह्याचा जो वाढ आहे ही ट्वेंटी सिक्स पर्सेंट वाढ आहे तर प्रतिवर्षी वन पॉईंट टू पर्सेंट एवढा रेट आहे वाढण्याचा लोकसंख्या वाढण्याचा ओके दोन हजार एक आणि दोन हजार सव्वीस मधला आपण जर लिंग गुणोत्तराचं बघितलं तर दोन हजार एक नुसार नऊशे तेहतीस लिंग गुणोत्तर होतं दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत ते नऊशे तीस होण्याची हो शक्यता आहे ओके okay? म्हणजे लिंग गुणोत्तर घसरण्याची शक्यता दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार जर लिंग गुणोत्तर बघाल तर ते नऊशे त्रेचाळीस बनलं होतं ओके पण आता मग हा जो अंदाज आहे हा त्याच्या आधी प्रिडिक्ट केलेला आहे त्याच्यामुळं दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत या भारतीय लोकसंख्येच्या अंदाजपत्रानुसार नऊशे तीसपर्यंत पर्यंत आपलं लिंग गुणोत्तर होऊ शकतं ओके दोन हजार एक आणि दोन हजार सव्वीस मधलं अगेन जर आपण लोकसंख्येच्या घनतेबद्दल जर कंपेरिजन केलं तर पॉप्युलेशन डेन्सिटीबद्दल बद्दल आपण जर विचार केला तर दोन हजार एक मध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी ही तीनशे तेरा वर्तवण्यात आली होती आणि दोन हजार सव्वीस पर्यंत ती चारशे सव्वीस पर स्क्वेअर किलोमीटर होईल ओके म्हणजे जी लोकसंख्या घनता आहे ही चारशे सव्वीस प्रति वर्ग किलोमीटर होण्याची शक्यता आहे दोन हजार अकरामध्ये मध्ये तीच तीनशे ब्याऐंशी काउंट करण्यात आली आहे ओके तर दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार जी आपली घनता आहे किंवा जी पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ही थ्री एटी टू ही वर ही आकडेवारी जाहीर झाली होती ओके तर तीनशे ब्याऐंशी ही त्यावेळेसच्या दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसारचं पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ओके ती दोन हजार शे सव्वीसपर्यंत पर्यंत चारशे सव्वीस होण्याची पण शक्यता आहे ओके दोन हजार एक आणि दोन हजार सव्वीसमध्ये जे बाल लोकसंख्या आहे किंवा शिशू लोकसंख्या आहे झिरो ते चौदा या वयोगटासाठी पस्तीस पॉईंट तीन टक्क्यावरून ती कमी होऊन ते तेवीस पॉईंट तीन टक्के होण्याची शक्यता आहे ओके तर जी बाल संख्या आहे किंवा शिशूंची जी लोकसंख्या आहे झिरो ते चौदा या वयोगटातील तर ती सध्या दोन हजार एकनुसार पस्तीस पॉईंट तीन टक्के होती तर ती घसरून नंतर तेवीस पॉईंट तीन होणार आहे ह्याला रिझन आहे कारण जे प्रौड पॉप्युलेशन असेल आपलं त्यावेळेस दोन हजार सव्वीसमधलं ते वाढणार आहे जसं की दोन हजार एक मध्ये जर प्रौढ लोकसंख्येचा विचार केला जे की कार्यकारी वयोगट आहे म्हणजेच पंधरा ते साठ या वयोगटाची जी लोकसंख्या आहे ही दोन हजार एक मध्ये साठ पॉईंट एक पर्सेंट होती आणि ती दोन हजार सव्वीस पर्यंत वाढून अडुसष्ट पॉईंट चार टक्के होणार आहे म्हणजे आपण जे म्हणतो की आपल्या देशाची तरुण लोकसंख्या ही पासष्ट टक्के आहे पासष्ट टक्के आहे तर तीच वाढून आता अडुसष्ट पॉईंट चार टक्के होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये ह्या अंदाजपत्रानुसार हे सगळं चालू आहे ओके याच्यामध्ये बरेच चेंजेस फ्युचरमध्ये दिसतील आपल्याला दोन हजार एक आणि दोन हजार सव्वीस याचा जर आपण लोकसंख्ये शहरी लोकसंख्येसोबत जर कंपेरिजन केलं तर शहरी लोकसंख्या ही अठ्ठावीस पॉईंट सहा कोटींवरून शेहेचाळीस पॉईंट आठ कोटी होणार आहे ओके तर दोन हजार एक मध्ये अठ्ठावीस पॉईंट सहा कोटी ही शहरी लोकसंख्या होती दोन हजार सव्वीस पर्यंत ती शेहेचाळीस पॉईंट आठ टक्के होणार आहे तर हे सगळे महत्वाचे पॉईंट होते ओके okay? दो लो, आणि दोन हजार अकराचे जे लोक लोकसंख्या आहे याच्यावरती आपण दोन लेक्चर बनवलेत तर ते तुम्ही दोन्ही लेक्चर बघा आणि याच्यासोबत सुद्धा कंपॅरिझन करा ओके okay? म्हणजे जो आपण अभ्यास करतो हो, हा दोन हजार एक आणि दोन हजार सव्वीसमधली जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये दोन हजार अकरासुद्धा सुद्धा आकडेवारी तुम्ही ठेवा कारण दोन हजार अकराची जी भेटलेली आहे हे रिझल्ट भेटलेले आहेत डायरेक्टली तर तसं कंपेरेटिव्ह अभ्यास केला तर चांगल्या पद्धतीने लक्षात राहील ओके तर तुम्हाला लेक्चर कसं वाटलंय हे नक्की कमेंट करून कळवा ओके तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद